जय जयशिवराय मित्रांनो मराठी चॅनलमध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्याला आकाश शिंदे भावानं कमेंट केली होती की सदियो पुराणा अपना या या सॉंगवर व्हिडिओ एडिटिंग कर त्यामुळे मित्रांनो आपण दोस्तीवर एक व्हिडिओ एडिट केलेला आहे तर हा जी व्हिडिओ ते एकदम खतरनाक इथे झालेला आहे आणि यामध्ये आपण जे काही मटेरल वापरले ते मटेल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व जे मटेरियल आहे फ्रीमध्ये यूज करू शकता जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा पोड लिंक आणि सेकीपी पोड लिंक इम्पोर्ट करण्यास काही प्रॉब्लेम आला तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे तिथं सुद्धा मी ती लिंक दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही ती इम्पोर्ट करून घेऊ शकता आपले मटेरियल सुद्धा तिथे तुम्हाला मिळून जाईल तर टेलिग्राम चॅनल तुम्हाला विदर्भ नामाचे अलाइट मशीन आणि कॅनमास्टर अप्लिकेशन सुद्धा मिळून जाईल तुमच्याकडनं असेल तर तिथून तुम्ही ती इन्स्टॉल करून घेऊ शकता टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठी ए डब्ल्यू तुम्हाला वरती स्क्रीनवर पाहा मी असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कारण मी जे इथे व्हिडिओ प्रिओ दाखवत असतो हे प्रिओ व्हिडिओ मी सर्व ते इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो तिथून जाऊन तुम्ही ते इझिली डाऊनलोड करू शकता आणि आतापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण आपले चॅनल अशोक बागे मार्डमधून व्हिडिओ एडिटिंग आणि नवनव बॅनर एडिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत लाईक केले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रिओ पोया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया तेज हो रहा है बहुत तेज हो रहा है वहर तेज रहा सालो। लख क्या दिल मस्ताना है मस्दिल क्या दिल है और अभी तो रुको अभी बाकी मित्रांनो डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला जी बिटमा फोर्ड लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या ती इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस पाय मिळून जाईल मित्रांनो मध्यमभागी तुम्हाला मी तिथे चार ग्रुप दिलेले आहे बाग इथे वन टू थ्री आणि ते समोर आहे एक फोर म्हणजे इथे चार ग्रुप तुम्हाला दिलेले आहे ते चारही ग्रुप आपल्याला एडिट करायचे ते एडिट कशी करायची मी तुम्हाला एकदा सांगून देतो जो पहिला ग्रुप आहे सिम्पल त्या पहिला ग्रुपवर आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचे त्यानंतर खाली एडिट ग्रुप ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करून घ्यायचे आहे आणि जी हिरवी लेअर पाहत खालची खाली सिम्पल त्यावर क्लिक करायचे आहे इथे तुम्हाला कलरफुल ऑप्शन पाहा मग त्यावर क्लिक करायची आहे त्यानंतर इथे मराठे हे ऑप्शन पाहा मग त्यावर क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ज्या फोटोमध्ये तुम्ही आपले मटेरियल ठेवले असेल थे ते फोटो आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे आणि ज्या मित्रांचा तुम्हाला फोटो इथे ॲड करायचा असेल ते फोटो तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकता ते मित्रांनो मागे हा जो फोटो आहे ते मी ते ॲड करून घेतो इथे प्लसवर क्लिक करून त्यानंतर तुम् मित्रांनो हा जो फोटो आहे ती व्यवस्थित सेट होत नसेल तर थोडी बॅग घ्यायची आहे मग क्लिक करायचे आणि हा जो फोटो आहे आपला व्यवस्थित सेट करून घ्यायचा बा अशा प्रकारे ते झूमवर क्लिक करायचे याची साईज आपल्याला थोडी कमी करायची अशा प्रकार काय त्यानंतर हे ऑप्शनवर क्लिक करायचे आणि कोणत्याही ठिकाणी आपला हा जो लो इथे ॲड करून घ्याय म्हणजे सॉरी मित्रांनो हा फोटो इथे असे ॲड करून घ्यायचा बघा अशा बघा मी इथे ॲड केलेलं आहे त्यानंतर परत मित्रांनो आपल्याला ही जो दुसरा ग्रुप आहे सिंपल त्यावर क्लिक करायची आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आहे त्यानंतर हे ऑप्शनवर क्लिक करून कलर फिलवर क्लिक करायचे आहे परत मित्रांनो हे ऑप्शनवर क्लिक करायचे आणि मित्रांनो फोटो आपल्याला घेऊन घ्यायचा आहे कोणता घ्यायच असेल तो तर बाग मी हा एक फोटो इथे परत घेऊन घेतो तर मित्रांनो आपण दुसरा फोटो घेऊया तर मित्रांनो आपण हा फोटो इथे घेऊया तर प्लसवर इथे क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर हा फोटो इथे अशा प्रकारे येऊन जाईल त्यानंतर थोडी घ्यायची मो ट्रान्सपोर्ट क्लिक करायची आहे झूमर क्लिक करायचे जी साईज आहे आपल्याला थोडी कमी करून घ्यायची आहे परती ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि फोटो अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे चारही ग्रुप आपल्याला इथे एडिट करायचे आहे तर मित्रांनो हा सवरचा जो ग्रुप आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित इथे ग्रुप करून घ्याय म्हणजे एडिट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो मी चारही ग्रुप इथे एडिट करून घेतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला फुल स्क्रीन म्हणजे स्टार्ट येऊन जायचं आहे प्लसवर हो क्लिक करायचे मेडो क्लिक स्क्रीन मध्ये फोटो ॲड करायचे बाकी हा मी इथे फोटो घेतलेला आहे तर हा मध्ये ॲड करायचा आहे वरती तीन डॉटो क्लिक होऊन फिल कॉम्पिटिशन यावर क्लिक करायचा आहे फोटो तरीसुद्धा व्यवस्थित सेट होत नसेल तर मग हा क्लिक करायचे आहे आपल्याला आपल्या अशा खालच्या साईडला इथ ओढून घ्यायची आहे त्यानंतर या तीरवर क्लिक करायचे आहे समोरचा भाग आपल्याला इथे थोडे बॅग घेऊन कट करून टाकायचे तर अशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत आपले जे सर्व फोटो आहे फुल मध्ये ॲड करून घ्यायचे आणि आपले जो ग्रुप आहे व्यवस्थित एडिट करून घ्यायचे तीन मी फोटो व्यवस्थित ॲड करतो आणि ग्रुप एडिट करून घेतो त्यानंतर समोरची एडिटिंग कशी करायची हे सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे त्यानंतर स्टार्टला येऊन जायचे स्टार्टला आल्यानंतर इथे प्लसवर क्लिक करायचं आहे आणि इथून कोणताही आपल्याला एक शेप घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर कलर फीलवर क्लिक करायचे यो हे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपला हे जे आहे अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचे बॅग अशा प्रकारे ते मित्रांनो पहिले आपल्याला फुज स्क्रीन करून घ्यायचे त्याच्यासाठी थोडं आपण बॅग घेऊन जाऊया व ती तीन डॉट क्लिकून फील कॉम्पिटिशन क्लिक करायचे आहे तर आपल्याला व्यवस्थित इथे एडिट करता येईल त्यानंतर कलर फिलवर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो ही जी रेश आहे ती मध्यम बॅग आपल्या अशा प्रकारे इथे घेऊ घेऊन घ्यायचे आणि खाली आपल्याला जे ब्लॅक साईड आहे आपल्याला ते वरती इथे घेऊन घ्यायचं थोडा अशा प्रकारे म्हणजे आपल्याला शाळो पेनची ती तयार करायची आहे तशा प्रकारे वरती घेऊन घ्यायचे थोडी आपल्या खालच्या साईटला घेऊन घ्यायचे त्या अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचे त्यानंतर थोडे बॅग घ्यायचे आणि सॉरी मित्रांनो बॅग नाही याय आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला जे व्हाईट कलर पाहिजे त्यावर क्लिक करायचे आहे या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि व्हाईट कलर पूर्णपणे इरेज करून आहे त्यानंतर थोडी बॅग यायचे आणि पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे पूर्ण व्हिडिओच्या शेवटी आल्यानंतर या ऑप्शन क्लिक पूर्ण व्हिडिओवर लोन घ्यायचे आहे त्यानंतर परत स्टार्ट लावून आहे स्टार्टला आल्यानंतर प्लस वर क्लिक करायचे मेडियावर क्लिक करायचे आणि मी तुम्हाला दोस्ती पेन जी दिलेली आहे ती इथे घ्यायची त्यानंतर मो ट्रान्सपोर क्लिक करायचंय आहे अशा प्रकारे मित्रांनो व्यवस्थित आपल्याला खालच्या सेटले ते व्यवस्थित ते ॲड करून घ्यायचे त्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे थोडे बॅग घ्यायचे आणि ऑप्शन क्लिवून पूर्ण व्हिडिओवर लवून घ्यायचे आहे त्यानंतर परत आपल्याला इथे स्टार्ट लावून जायचं आहे आणि ते प्लसवर क्लिक करायचं आहे मेडिओवर क्लिक करायची मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे ती बॉर्डर आपल्या इथे ॲड करून घ्यायची आहे व तीनदा त्यावर क्लिक करायचं आहे फिल्ड कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचं आहे पूर्ण व्हिडिओ आपल्याला शेवटी यायचे आणि ऑप्शन क्लिम पूर्ण व्हिडिओ आपल्याला लावून घ्यायचे आहे परत मित्रांनो आपल्याला ते स्टार्ट लावून जायचं आहे स्टार्टला प्लस प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचे आणि मित्रांनो मी तुम्हाला सॉरी मित्रांनो तुमच्या चॅनलचा जो लोबो असेल तुम्ही ते लोबो इथे ॲड करून घेऊ शकता ते मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोबो इथे ॲड करून घेतो आणि तुम्ही स्वतःचा सुद्धा काही लोबो तयार केले असेल किंवा स्वतःच नाव इथे ॲड करायचं असेल ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोबो इथे ॲड केलेलं आहे त्यानंतर मो ट्रान्सपोर्ट क्लिक आहे झुमवर क्लिक करायची जी साईज आहेत आपलं थोडी कमी करून घ्यायची आहे त्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करायचं कोणत्याही ठिकाणी तुम्हाला लोबो ॲड करायचं तुम्ही ॲड करू शकता मी वरती या ठिकाणी ॲड करतो त्यानंतर पुणे शेवटी यायचे आहेत थोडे बॅग यायचे या पुणे वेळेला लावून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपले जे काय सर्व मटेरियल आपण तिथे ॲड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला फक्त एक से कीपॅड ॲड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला ते बॅग घेऊन जायचे आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये असे की पॅड लिंक पाहायला त्यावर कोणती इम्पोर्ट करून घ्या तीन पोट केल्यानंतर अशा प्रकारे एका फोटोला तुम्हाला इफे दिलेला पाया मिळून जाईल सिंपल मित्रांनो फोटो क्लिक करायचे आहे इपी क्लिक करायचे आणि तीन क्लिक करून कॉपी पेट क्लिक करून घ्यायचे आणि ते बॅग घेऊन जायचे आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो आपल्याला बिटमा पोर्टमध्ये जायचे आहे बिटमा पोटमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण जो फोटो इथे ॲड केलेले आहे ते सर्व फोटोला आपला हा इपीड इथे पेस्ट करून टाकायचा बघा जो पहिला फोटो आहे सिंपल त्यावर क्लिक करायचे आहे क्लिक करायचे तीन तीन क्लिक करून पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचे अशा प्रकारे मित्रांनो हा जे इपेट आहे सर्व फोटोला आपल्याला इपीड पेस्ट करून घ्यायचं फक्त इथे ग्रुपला इथे ॲड करायचं आणि बाकीचे सर्व फोटो जे आपण ॲड केले ले फुल स्क्रीन मध्ये सर्व बोलला आपला हाय पीट पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन प्रमाणे त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन प्रमाणे क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटू मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र